नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. एकूण या ठिकाणी 97 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 10 जून 2023 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमची शैक्षणिक करता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शिकाऊ उमेदवार म्हणजेच ॲप्रेंटिस बेसिस वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी आहे, मोटर यांत्रिक MMV ॲटो इंजिनिअरिंग टेक्निशियन या पदासाठी निघालेली आहे. विद्यार्थ्यांना जे आहे तुम्हाला 10,580 रुपये इतके दरमहा या पदासाठी दिलं जातील. या ठिकाणी या पदासाठी 54 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. शैक्षणिकरता जे आहे या पदासाठी तुम्ही SSC परीक्षा पास या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा ITR तुम्ही मोटर यांत्रिकमध्ये किंवा MCVCमध्ये 12वी पासवरती तुम्ही केलेलं असेल, ॲटो इंजिनिअरिंग टेक्निशियन अभ्यासक्रम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर बॉडी बिल्डर किंवा शीट मेटल या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे, 9,404 रुपये या ठिकाणी विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. MSc परीक्षा पास तुम्ही असाल, SSC परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत ITR तुमचं झालेलं असेल, सीट मेटल म्हणजे पत्रकारागिर या ट्रेडमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी सांतता म्हणजेच वेल्डर या पदासाठी निघालेली आहे. 9,404 रुपये या ठिकाणी तुम्हाला दरमहा या ठिकाणी विद्यावेतन दिलं जाईल. 4 वॅकन्सीज या पदासाठी आहेत, SSC म्हणजेच 10वी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत तुमचा ITR झालेला असेल वेल्डर या ट्रेडमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे, वीज तंत्री किंवा ॲटो मेकॅनिक इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी. या पदासाठी तुम्हाला 10,580 रुपये इतके दरमहा विद्यावेतन दिले जाईल. 15 वॅकन्सीज या पदासाठी आहे, 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत ITR तुमचं झालेलं असेल वीज तंत्री या ट्रेडमध्ये किंवा ॲटो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे, पेंटर जनरल या पदासाठी 10,580 रुपये दरमहा विद्यावेतन तुम्हाला या पदासाठी आहे. 4 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत, 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत ITR पेंटरमध्ये तुमचं झालेलं असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर अभियांत्रिकी पदवीधर या पदासाठी 9,000 रुपये दरमहा विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग पदविका किंवा डिप्लोमा तुम्ही उत्तीर्ण असाल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुरेसे पदवीधर उमेदवार जर उपलब्ध झाले नाही तर अभियांत्रिकी पदवीधारकास उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. विद्यावेतन जे आहे दरमहा 7,000 रुपये इतके या ठिकाणी असेल. या ठिकाणी वय जे आहे मित्रांनो, 23/5/2023 तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल. 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी वय तुमचं या ठिकाणी असायला पाहिजे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयमर्यादा जे आहे या ठिकाणी शिथिल या ठिकाणी करण्यात येणार आहे. फीस पेमेंट जे आहे मित्रांनो, या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 295 रुपये या ठिकाणी आहे, आणि खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये या ठिकाणी आहे. फीस पेमेंट तुम्हाला MSRTC फंड अकाउंट अमरावती या नावाने तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून काढायचे आहे. डिमांड ड्राफ्ट जो आहे या ठिकाणी तुमचा राष्ट्रीयकृत बँकेचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 10/6/2023 दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता. अर्ज जे आहे तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे या ठिकाणी करायचे आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.